नमस्कार, जय शंभराज मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत मेडदचा एक भुईकोट किल्ला, त्या भुईकोट किल्ल्याची भ्रमंती करायला. मेडदचा जो भुईकोट किल्ला आहे तो आहे बारामती मुरगाव रस्त्यावरती. बारामतीपासून एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटरवरती हे जर मेडद गाव आहे आणि या गावामध्ये हा एक भुईकोट किल्ला म्हणजे आहे. तर आता जो पाडीमागचा तो हा भुईकोट किल्ला आहे तो आपण पाहणारच आहोत. तर किल्ल्यामध्ये जाण्याचा अगोदर थोडं आपण या गडाची जरा थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊया. मराठ्यांचा जो उत्तर कार्यकाल होता म्हणजे पेशवेकाळामध्ये, पेशवे जरी सत्ताच्या केंद्र ठिकाणी असताना महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये काही संस्थानिक होते, तर या संस्थानिकांनी आपापल्या प्रदेशामध्ये या ठिकाणी वाडे बांधले, काही भुईकोट किल्ले बांधले. तर त्या भुईकोट किल्ल्यामध्ये होणार हा एक मेडचा भुईकोट किल्ला आहे. सध्या आतमध्ये पाण्यासारखे काही नाही, फक्त तटबंदी आणि जे बुरुज वगैरे आहेत, भक्कमाचा दरवाजा आहे. चला मग आत जाऊन आपण भेटी घेऊया. सध्या आपण गडीच्या आतमध्ये उभा आहे. तर या ठिकाणी आतमध्ये पाहण्यासारखं असं कोणते अवशेष नाही आहेत, म्हणजे गडीचे जे 8 बुरुज आहेत आणि तटबंदी आहे ते वगळता आतमध्ये पाहण्यासारखं काही नाही आहे. सध्या आतमध्ये एक ग्राम सचिवालय केंद्र एक आहे आणि पाठीमागे जिल्हा परिषद जी काही प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी पाहण्यात आली.
डाव्या बाजूला आपल्याला हेमाडपंथी असं बांधकाम असलेलं शंकराचं मंदिर आहे. तर उजव्या बाजूला या ठिकाणी नाथबाबाचं मंदिर. इतिहासाबद्दल लोक किती अनभिज्ञ असतात याचं उदाहरण म्हणजे हा मेढ्याचा किल्ला आहे. तर बाहेरून हा जो भुईकोट किल्ला आहे तर खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहे. याची मी तटबंदी बघितली, याचे जर दरवाजा बघितला आणि याचे बुरुज बघितले तर याची बांधकाम जे आहे ते खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. आणि याच्या बाहेर एक खंदके होतं, सध्या एका बाजून ते मुजलेलं आहे आणि तुम्हाला एका बाजूने पाहायलाही भेटते. मात्र या गडाच्या आतमध्ये, या घडीच्या आतमध्ये येथे स्थानिक लोक आपल्याला ऐकायला भेटतं की आतमध्ये काही इमारतींचे अवशेष होते, काही विहिरीचे अवशेष होते. मात्र काही थोडे स्थानिक लोकांनी आत वास्तव उभारण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत त्या जमीनदोस्त केल्या आणि आता आतमध्ये जे आहे प्राथमिक शाळा चालू केलेली आहे. या किल्ल्याबद्दल जे माहिती आहे ती फारच दुर्लक्षित आहे. ज्या किल्ल्यात जास्त इतिहास वगैरे असं कुठं ऐकायला मिळत नाही आहे. परंतु सरदार गावडे घराण्याचं या किल्ल्यावरती वर्चस्व होतं.